कुणाकुणाचं ऐकलं नाही बाबांनी. सोनाली तू त्यांची बाजू घेऊ नकोस काकू. तूही त्यांना भेटून आलीस, त्यांच्याशी बोललीस, काही उपयोग झाला? मीही प्रयत्न केला, माझाही ऐकलं नाही त्यांनी. मी तर त्यांची मुलगी होते ना, त्यांचं तर आमच्यावर प्रेमच नाहीये काकू. असं बोलू नये. काय बोलू नये? बाबा आहेत ना तुझे ते. म्हणून काय झालं? हे बघ, कितीही काही झालं ना तरी ते तुझे बाबा आहेत, आणि बाबाही शेवटी माणूसच आहेत ना. माणूस म्हटल्यावर चुकणारच. आणि हे बघ सोनू, आता तुला कळायला हरकत नाही, बाबा आत्ता ज्या कंडिशन मधून जात आहेत ना, त्यांना फक्त तुमची आठवण येत असणार, तुझी, तुझ्या आईची. खरंच? का त्यांना तर आम्ही आवडतच नाही ना. हे बघ सोनू, त्यांना तुम्ही आवडत नाही, त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं बिलकुल नाहीये. हे बघ, संकटाच्या वेळी कुठल्याही माणसाला आपल्या जवळच्याच माणसांची आठवण येते. म्हणूनच मी सांगते की आत्ता बाबांना तुझी, तुझ्या आईची आठवण येत असणार, कारण तुम्ही दोघी सगळ्यात जवळचे आत्यांना. नाही, हे खोटं आहे. तू म्हणजे समजूत काढण्यासाठी हे सगळं बोलतेस, कळतंय मला. अगं नाही सोनू, अहो मिस बबल राहुलच्या क्लिनिक मध्ये मोर्चा घेऊन जाणार आहे. हो माहिती आहे मला. तुम्हाला काय वाटत? कशाचं काय रंजू? म्हणजे आई हे करते ते सगळं बरोबर आहे. तर मी काय सांगू? हे बघ, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. अहो असं काय करता? काही झालं तरी राहुल माझा भाऊ आहे. मान्य आहे, मान्य आहे ना मला, पण आई राहुलच्या क्लिनिकवर मोर्चा घेऊन जाणार आहे, त्याच्याशी आपल्याला काहीही बरं वाईट वाटून घेण्याची गरज नाहीये रंजू. का? विचारतोय कोण आपल्याला? विचारतोय कोण आपल्याला? कुणी याविषयी काही बोललं? आपलं मत काय आहे ते विचारत घ्यावंसं वाटलं कुणाला? नाही ना, मग आपण कशाला विचार करायचा? पूर्वी मला विचारल्याशिवाय पान हलत नसे आईंच, आणि आता घेतायत माझा सल्ला, विचारतायत मला? नाही ना, मग मी तरी कशाला विचार करू? काय करायचंय ते करा. उठवा, उठवा राहुलला आयुष्यातून, माझं काय जातंय. पण तुला खरं सांगू रंजू, मला हे अजिबात पसंत पडलेलं नाहीये. खरं म्हणजे आईंनी इतकं टोकाला जायची काही गरज नव्हती. हा म्हणजे आता मला विचारलं असतं तर मी एखादा वेगळा मार्ग सुचवला असता, की ज्याद्वारे राहुललाही धडा मिळाला असता आणि त्याचं करिअरही शाबूत राहिलं असतं. पण त्यांनी नाही विचारलं मला, मग मी काय करू? जाऊ दे ना. हे बघ रंजू, आपण बरे, आपलं काम बरं, आपण उगाच यांच्या भानगडीत पडायचं नाही. हे बघ, तू ह्या घराची मालकीण आहेस एवढंच लक्षात ठेवायचं, बस. ए बरोबर बोलतोय ना मी? पटतंय ना तुला? हो खरं बोलताय तुम्ही. पांडुरंग पांडुरंग, देवा परमेश्वरा, या राहुलचं कसं होणार ते तूच बघ रे आता. सर सर, काय रे, काय झालं? आपल्या क्लिनिकवर मोर्चा आलाय. काय? हो ना, 60-70 लोक जमले आहेत. माय गॉड, तू एक काम कर, तू सगळ्या स्टाफला घेऊन गेटवर जा, एकाही माणसाला आतमध्ये सोडायचं नाही. हो सर. आणि हे बघ, डॉक्टर दीक्षितना जरा इथे पाठवून दे. बर. आईने तो पाठवलं नसेल मोठ.
आई एक मिनट बिंदू वाई मनीषा काय भरवत असते ग तुझ्या डोक्यात काही नाही बस अरे बस हे बघ तुमच्या लग्नाला मी विरोध करते आणि मनीषा काहीच बोलत नाहीये असं होणार नाही मनीषा वहिनी एवढंच बोलल्या की मी तुमचं लग्न लावून देईन म्हणून तुला वाटत मनीषा तुमचं लग्न लावून देईल म्हणून मला काहीच कळत नाहीये मंडू काय म्हणतोय त्यांना नाही वाटत मनीषा वहिनी आमचं लग्न लावून देतील म्हणून असं का विचारताय काय नाही सहज जातो अरे जरा बघ ना फोनवर नाही बघ राहुलचा फोन असेल तर मी आधीच बाहेर गेली म्हणून सांग हॅलो हॅलो मी राहुल बोलतोय कोण बोलतोय मी बिंदू हा बिंदू अगं आईला दे ना जरा आई आहे नाही आई घरात नाही आहेत घरात नाही आहे कुठे गेले ती मला सांगून नाही गेल्या ठेवू फोन हो बरं ठीक आहे हे बघ बिंदू माझ्यावर विश्वास ठेव मी जे काही करीन ना ते तुझ्या आणि बंडूच्या भल्यासाठीच असेल एवढं लक्षात ठेव जातो फोन करून बघतेस का काय चाललंय ते नको हॅलो हा हॅलो मी राहुल बोलतोय अगं आई कुठे अगं काय चालवलं तिने हे अगं तिच्या वनवासच्या बायकांनी मोर्चा आणला इथे माझ्या हॉस्पिटलवरती त्या बायका बोंबलतायत माझ्या नावाने बाहेर आई कुठे तिला फोन करतो तर फोनच उचलत नाहीये ती मला माहित नाहीये तू तरी काहीतरी कर ना अरे मला काय आयुष्यात उठवायचा विचार केला का तुम्ही हॅलो हॅलो रश्मी अहो आता काय म्हणणं आहे त्यांचं ओ क्लिनिक मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि थोपवलं त्यांना ठीक आहे मीच सामोरं जातो त्यांना त्याशिवाय तो मोर्चा हटणार नाही अहो तुम्ही स्वतः अहो जे काय व्हायचं असेल ते होईल आता वेट अ मिनिट डॉक्टर देशपांडे काही पत्रकारही आहेत त्यांच्या सोबत मला वाटतं तुम्ही स्वतः त्या मोर्चाला सामोरं जाण्यापेक्षा त्यांच्यातल्या कोणा एका रिप्रेझेंटेटिव्हला आतमध्ये बोलव्या त्यांच्याशी बोला 100 जणांना तोंड देण्यापेक्षा हे बरं आहे ना हे तुम्ही असं करतो की मी स्वतःच जाऊन त्यांना तशी विनंती करतो ठीक आहे पांडुरंग पांडुरंग जरा जरा आत येत का बोलायचं आहे थोडं खाजगी आहे या हा बोला भाई राहुल रश्मीचं काय झालं गेला 12 भावात गेला राहुल आता विठू माऊली सुद्धा त्याचं रक्षण करू शकणार नाही विठू माऊलीचं सोडा हो या लता माऊलीचं काय मला तरी हे सगळं मोर्चा बिरचा नाटकच वाटतंय आपण सगळेच नाटक करतोय ही दुनिया हा एक रंगमंच आहे आणि आपण सगळे कलाकार तो परमेश्वर आपल्याला कठपुतळ्यांसारखे प्लीज प्लीज रमेश माझ्या समोर तरी तू आहेस तसा वाग ना
हे काय परमेश्वर विठू माऊली नको. मी काय रंजना नाही रे, तुझी सगळी सोंग कळतात मला. सोंग? आपण सगळेच सोंगाडे आहोत. ही दुनिया म्हणजे एक तमाशा आहे आणि त्यातला वग पुरे प्लीज. आपली युती झाली आहे नाही का, त्यामुळे तुमच्या विनंतीला मान हा द्यायलाच हवा. बोला. मला काय म्हणायचंय की हे मोर्चा बिरचा सगळं नाटक वाटतंय मला. तर तू एकदा क्लिनिकवर चक्कर टाकून बघ ना, म्हणजे तिथे काय चाललंय हे कळेल आपल्याला. असं म्हणताय? ठीक आहे, क्लिनिकवर चक्कर टाकतो आणि तुम्हाला कळवतो. ओके ओके. पंतप्रधान अपक्षांना जरा जास्तच राबवून घेत आहेत. नाही, स्वागत होत हे. येऊ या. पांडुरंग पांडुरंग. एक नंबरचा नाटकी माणूस आहे. काय आपण सगळेच नाटककार आहोत, कठपुतळ्या. बबन, मी आत येऊ शकते का? मोर्चा घेऊन आलीस तेव्हा विचारलं होतंस मोर्चा घेऊन येऊ का म्हणून. डॉक्टर दीक्षित तुम्ही जाऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. बस, वा छान उद्योग दिलाय तुला आईनं. कारण तुम्हीच. हे बघ बबन, मी एक डॉक्टर आहे आणि मी माझ्या पेशंटशी कधीच हलगर्जीपणा करत नाही. हा, आपण असं धरून चालू की माझ्या हातून चूक झाली, म्हणजे केवळ वादासाठी धरून चालू की चूक झाली म्हणून. खरं म्हणजे चूक झालेली नाहीये, पण असं धरून चालू की माझ्या हातून चूक झाली. पण माणसाच्या हातून चुका होतातच ना. अशा प्रत्येक चुकीच्या ठिकाणी तुम्ही मोर्चे घेऊन जाता? नाही ना, मग माझ्याच क्लिनिक वरती मोर्चा घेऊन का आलात तुम्ही? तुमच्यामुळे तुमच्या पेशंटचा पाय कापावा लागणार आहे, ही छोटीशी चूक आहे. हे बघ, मला शहाणपणा शिकवू नकोस तू. तुला मेडिकल मधलं काय कळत? मी एकदा निर्दोष आहे असं सिद्ध झालं ना की तुमच्या या वनवास वरती अब्रू नुकसानीचा दावा लावणार आहे मी. मी एकदा निर्दोष आहे असं सिद्ध झालं ना की तुमच्या या वनवास वरती अब्रू नुकसानीचा दावा लावणार आहे मी. तुम्ही तसं खुशाल करा. तुमच्या पेशंटचा पाय कापावा लागणार आहे हे एकच कारण नाहीये मोर्चा आणण्यामागे. तुम्ही तुमच्या मिसेसला ब्लॅकमेल करता. त्यांनी तशी तक्रार नोंदवली आहे, तुम्हाला त्यांची बिनशर्त माफी मागावी लागेल. हो, मी कुणालाही ब्लॅकमेल वगैरे केलेलं नाही. मी माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला प्रश्न माझ्या पेशंटचा. ही त्या भटनागरच्या केसची कॉपी. तुम्ही ही जगातल्या कुठल्याही सर्जनला दाखवू शकता, तो तुम्हाला हेच सांगेल डॉक्टर राहुल देशपांडे इज नॉट गिल्टी. आता अजून किती वेळ बोंबळणार आहेत बाहेर? तुम्ही तुमच्या मिसेसची माफी मागे पर्यंत. हे बघ बबन, मी माझ्या बायकोची माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? डॉक्टर राहुल, लिसन टू मी फर्स्ट. हे बघ, रश्मीला जर असं वाटत असेल ना की मी तिला ब्लॅकमेल करतोय, तर मी तुला वचन देतो की मी तिच्याशी बोलेन आणि तिची समजूत करेन. आणि या उपरही तिला असं वाटत असेल की मी तिची माफी मागावी, तर मी तिची माफी मागेन. पण प्लीज आता हा मोर्चा इथून घेऊन निघून जा प्लीज. ठीक आहे, तुमचं जे काही बोलणं होईल ते तुमची मिसेस आम्हाला कळवेलच. पण जर का तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं नाही, तर आता फक्त मोर्चा आणलाय, पुढच्या वेळी आंदोलन करू. आंदोलन? कसलं आंदोलन? स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या डॉक्टरच्या असंस्कृतपणा विरुद्ध छेडलेलं आंदोलन. सध्या मोर्चा परत घेऊन जाते. बाबा बराय पाय आता? फारशी सुधारणा नाही, पण ठीक आहे. मग आपण गेलो असतो ना क्लिनिकला. हॅलो. हॅलो नेहा, मी राहुल बोलतोय. बोल, झाला का राग शांत? सकाळी मी फोन केला होता तेव्हा एक शब्दही बोलला नाहीस माझ्याशी, सरळ फोन ठेवून दिलास. बर, आता कुठे आहेस तू? अगं, काल रात्रीपासून आतापर्यंत क्लिनिक मध्येच आहे मी. बाय द वे, थँक्स अ लॉट. राहुल, अगं तुला माझी काळजी असती तर मला भेटायला तू क्लिनिक मध्ये आलीच असतीस, नाही का? मला भेटायचं सोडच,
तुझ्या रेग्युलर प्रॅक्टिस आवर्स मध्ये सुद्धा तू क्लिनिक मध्ये आली नाही. राहुल अरे प्रॉब्लेमच असा क्रिएट झाला होता की. अगं प्रॉब्लेम क्रिएट होणार हे तुला आधीपासूनच कळलं होतं म्हणून तू आली नाही. राहुल अगं माझ्या क्लिनिक वरती मोर्चा येणार हे तुला आधीपासून माहीत होत, पण माझ्या बरोबर तू सुद्धा प्रॉब्लेम मध्ये येशील म्हणून तू मला चक्क टाळलंस. थँक्स नेहा, थँक्स अ लॉट. राहुल राहुल लिसन टू मी. मानलं लताबाई. काय बोलताय तुम्ही पडळकर? आय एम सॉरी सर. जे काम मी करायला होत ते त्या स्वतःकडून मोकळ्या झाल्या. नाही पडळकर, तुम्ही अशी बातमी तयार करा की लताबाईंची ही खेळी त्यांच्यावरच उलटवत आली पाहिजे. काहीही करा पण त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर डाग पडायलाच पाहिजेत. झेंडे साहेब, मी अशी बातमी तयार करीन पण ती छापली जाईलच याची काय गॅरंटी? का म्हणजे चीफ एडिटर प्रतीक्षा हिने मी तयार केलेली बातमी कॉलमच केली नाही. तिला बातमी कॉलम करावी लागेल. मी बोलतो मॅनेजमेंटशी, तुम्ही बातमी तयार करा. ओके सर. लताबाई देशपांडे. हॅलो. हॅलो, मी लता देशपांडे बोलतेय. हा बोला लताबाई. थँक्यू सो मच गोडबोले साहेब, सगळं आपल्या मनासारखं होणार बघा. आभार मी तुमचे मानायला पाहिजे लताबाई. अहो असं कसं म्हणता, क्लिनिकवर मोर्चा गेला त्यावेळेला नेहाला तुम्ही घरी थांबवून ठेवलं, जाऊ दिलं नाहीत. खरंच तुम्हाला सांगते केवढं मोठं काम केलं तुम्ही माहिती आहे का? अहो राहुलला त्यावेळेला जर नेहाचा सपोर्ट मिळाला असता तर केवढा घोटाळा झाला असता. आता अशा सिच्युएशनमध्ये नेहाची साथ त्याला मिळाली नाही ही जाणीव बरोबर त्याच्या मनात रुजून राहील बघा. थँक्यू, थँक्यू सो मच. तू कधीपासून उभी आहेस इथे? आत्ताच आले. काय काम होत? काम नाही, तुम्ही ते मनोजला विचारलं ना वर्कर्सच्या सॅलरी बद्दल, तर त्याच्याशी तुझं काय? नाही माझा काही संबंध नाहीच आहे त्याच्याशी खर तर, पण मी हे गोंधळून गेले हो असं कधी आजच्या आधी झालं नव्हतं ना. तर पुजारीना तुम्हाला फोन करून आठवण करून द्यायला लागली, चांगलं नाही ते. तुला काय करायचं आहे त्याच्याशी? मनोजशी काय बोलायचं आहे ते मी बोलली आहे ना. तुझं काय काम आहे माझ्याकडे ते सांग. नाही काम काहीच नाही. अहो काय झालं, मी टेरेसवर गेले होते कपडे वाळत घालायला, तर खाली उतरताना तुमच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला, म्हटलं जरा थांबून बोलूया म्हणून थांबले होते. येते मी. आईंना नेहाच्या वडिलांना फोन लावण्याचं काय कारण? काय शिस्त आहे दोघांमध्ये? आणि नेहा क्लिनिक मध्ये जाऊ नये असं का वाटत होत आईंना? क्लिनिकवर मोर्चा जाणार होता त्याच्याशी काही संबंध असू शकेल का? मोर्चा जाणार होता, नेहा क्लिनिक मध्ये गेली नाही, रश्मी सुद्धा घरीच, क्लिनिक मध्ये एकटा राहुल, म्हणजे राहुल एकटा पडला असणार. आणि अशा प्रसंगी कुणीच आपली साथ दिली नाही अशी भावना त्याच्या मनात निर्माण होणार, खास करून नेहा. या अशा प्रसंगी नेहाने तरी साथ द्यायला हवी होती असं निश्चितपणे त्याला वाटून जाणार. म्हणजे नाही नाही, काहीतरी भयंकर कट रचला गेलाय.